नमस्कार, मी इम्रान शेख, माय टी व्ही मराठी न्यूज अहमदनगर मध्ये आपलं हार्दिक स्वागत. अहमदनगर हे रेड झोन मध्ये आहे, लवकरच ते ग्रीन झोन मध्ये येईल, त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा असे आवाहन माननीय खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. नमस्कार. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला सांगावंशी वाटतं की आपला अहमदनगर जिल्हा रेड झोन मध्ये आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना आवाहन करेल, विनंती करेल की आपण सगळेजण घरी राहा, सुरक्षित राहा आणि या कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनामध्ये जिल्हा प्रशासन, कलेक्टर ऑफिस, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून आपण जेवढं त्यांना सहकार्य कराल तेवढं लवकर आपला हा जिल्हा रेड झोन मधून ऑरेंज झोन आणि मग नंतर ग्रीन झोन मध्ये जाईल आणि यासाठी नागरिकांचं सहकार्य सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की ही लढाई आपल्याला मिळून जिंकायची आहे आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करणं बंधनकारक आहे. एक महत्वाचा निर्णय आपल्या जिल्ह्यामध्ये जो घेतला गेला त्या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना अवगत करू इच्छितो. वाढता प्रभाव पाहता अहमदनगर जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलं गेलं आणि म्हणून कोविड किंवा कोरोना व्हायरसशी निगडीत असलेले सगळे पेशंट त्या ठिकाणी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतले जाणार आहेत. पण एक फार मोठी समस्या त्या ठिकाणी समोर आली की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्या नगर जिल्ह्यातले जेवढे गरीब गरोदर आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्या डिलिव्हरी त्या ठिकाणी व्हायच्या, त्यासाठी जवळपास 450 ते 500 डिलिव्हरीज आम्ही माहिती घेतली तेव्हा मला असं जाणवलं की ते दर होतात आणि मग या प्रश्नाला तोडगा काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे सन्माननीय सिव्हिल सर्जन आणि संदर्भित अधिकारी, माननीय कलेक्टर साहेब, डीएचओ साहेब आणि एजीओएस त्या ठिकाणी एकत्रित येऊन ही मीटिंग केली गेली आणि याच्यावर निर्णय काय घ्यायचा, तोडगा काय काढायचा या संदर्भात चर्चा करण्यात आली. मला आपल्याला सांगावंशी वाटतं की हे काम करत असताना डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट यांनी ही जबाबदारी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल हे कोविड रुग्णांना तपासणार आहे किंवा कोविड किंवा कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी आरक्षित आहे त्या कालावधीपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या सगळ्या गरीब माता भगिनींची डिलिव्हरी, ऑपरेशन्स हे सगळे विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाणार आहे. याला लागणारा सर्व खर्च, औषधं, त्यामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर नवजात शिशूला ठेवण्यासाठी लागणारा एनआयसीयू, त्याला लागणारं औषध, या सगळं खर्च आमच्या विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने उचलला जाणार आहे. हा निर्णय घेत असताना मी आभार मानेन माननीय कलेक्टर साहेब असतील, माननीय सिव्हिल सर्जन साहेब असतील, डीएचओ साहेब असतील आणि आमच्या नगर शहरामध्ये अहमदनगर ऑब्स्टेट्रिक आणि गायनेक सोसायटीचे सर्व खासगी रुग्णालयातले डॉक्टर असतील ज्यांनी स्वइच्छेने हॉस्पिटलमध्ये आपली सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ही लढाई लढताना आम्ही सगळे एकत्र होऊन हा निर्णय घेतला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार हा आपल्या गरोदर माता भगिनींना झाला नाही पाहिजे किंवा नव्या जन्मलेल्या नवजात शिशूला झाला नाही पाहिजे आणि म्हणून या दृष्टिकोनातून हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणून मी सगळ्या प्रशासनाचे, अहमदनगर ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकोलॉजिकल सोसायटीचे सर्व आमचे गायनेक डॉक्टर्सचे, जिल्हा प्रशासन, सिव्हिल सर्जन सगळ्यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो की त्यांनी जो विश्वास आमच्या हॉस्पिटलला दाखवला, मी या विश्वासाला आम्ही सगळेजण मिळून सार्थ ठरू हा शब्द मी नगर जिल्ह्याच्या जनतेला देतो. मी पुनश्च एकदा सांगतो की अहमदनगर जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल कोविड हॉस्पिटलमध्ये जाहीर झाल्यामुळे त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचे जेवढ्या गोरगरीब आमच्या गरोदर माता भगिनी आहेत त्या सगळ्यांची डिलिव्हरी ही डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळद घाट इथे मोफत केली जाणार आहे. यासाठी लागणारा सर्व औषधांचा खर्च,
नवजात शिशुला लागणारे एनआयसीयू आणि पुढची सोयसुविधा याचा सगळा होणारा खर्च हा आमचा विखे पाटील कुटुंबीय या ठिकाणी उचलणार आहे। ही एक लढाई आहे ज्यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन सहकार्य केलं, आजही करतात आणि म्हणून ते सगळे व्यक्ती, ते सगळे ऑर्गनायझेशन्स, ते सगळे एनजीओज जे आज गोरगरिबांना मदत करतात त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। मला विशेष आभार मानायचे आहे आमच्या मार्गदर्शक माननीय पंकजाताई मुंडेंचे की त्यांनी ऊसतोड कामगार संदर्भात जो प्रयत्न केला, त्यांना घरी आणण्यासाठी जो काही लढा उभारला त्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि म्हणून आमच्या शेवगाव आणि पाथरी तालुक्यामध्ये असलेले आमचे ऊसतोड कामगार हे आता आपल्या स्वघरी येणार आहेत आणि म्हणून ह्या केलेल्या प्रयत्नाबद्दल मी आमच्या विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचा खासदार या नात्याने माननीय पंकजाताईंचे पण मनापासून आभार मानतो। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रोज नगरमध्ये केस वाढत आहेत आणि म्हणून जेवढ्या लवकर आपण सगळेजण प्रशासनाला सहकार्य कराल, जेवढ्या लवकर आपण सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाने नमूद केलेलं त्या ठिकाणी जे काही तरतुदी आहेत, शासनाने नमूद केलेले जे काही नियमावली आहेत त्याचं पालन कराल तेवढ्या लवकर आपण या रेड झोनच्या बाहेर। मी महाराष्ट्र सरकारचे देखील आभार मानतो की मे आणि जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या केसरी कूपन धारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतला गेला आणि म्हणून सगळ्या केसरी कूपन धारकांना मी आवर्जून हात जोडून विनंती करतो की मे आणि जून महिन्यामध्ये आपल्याकडे केसरी कूपन असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या गावांतर्गत असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये जावं आणि त्या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये आपण आपलं स्वस्त धान्य त्या ठिकाणी घ्यावं। आम्ही जिल्हा प्रशासन आणि मी व्यक्तिगत आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे, आपल्याला सगळ्यांना मिळून या कोरोनावर मात करायची आहे आणि लवकरात लवकर आपल्या या सगळ्या परिसरामध्ये आपल्या जे काही इंडस्ट्रीज असतील, बाजारपेठ असेल हे आपल्याला पूर्ववत सुरू करायची आहे या निश्चयाने आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आलेला आहात, सहकार्य करत आलेला आहात, हेच सहकार्य आपण यापुढे देखील प्रशासनाला द्यावं ही विनंती करतो। जय हिंद। ब्युरो रिपोर्ट, माय टीव्ही न्यूज मराठी, अहमदनगर।